उचगावमधील मंगेश तरुण मंडळ सातत्यानं सामाजिक उपक्रम राबवण्यात अग्रेसर आहे. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडे सांस्कृतिक सभागृह उभारणीसाठी निधीची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत आमदार सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या आमदार फंडातून या सभागृहासाठी 15 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय. या सभागृहाचं भूमिपूजन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते नुकतंच पार पडलं. यावेळी बोलताना आमदार ऋतुराज पाटील यांनी मंडळाच्या सामाजिक उपक्रमांमधील सहभागाचं कौतुक करत उचगावच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही अशी ग्वाही दिली. यावेळी सरपंच मधुकर चव्हाण यांनी उचगाव ग्रामस्थ आमदार ऋतुराज पाटील यांच्या पाठीशी उभे राहतील अशी ग्वाही दिली. या भूमिपूजन सोहळ्यावेळी उचगावचे उपसरपंच तुषार पाटील, माजी पंचायत समिती उपसभापती सुनील पवार, कीर्ती मसुटे, महेश जाधव, चंद्रकांत वळकुंजे, अरविंद शिंदे, विनायक हवळ, श्रीधर कदम, श्यामराव यादव, सूरज पाटील, अनुराधा वाईंगडे, माजी उपसरपंच सारिका माने, दत्ता यादव, अवी मोळे, सुहास यमगर, महेश खांडेकर, अजित माने, दादू यादव, गणेश भोसले, संजय चौगुले, गुरु माने, दीपक रेडेकर, विनोद थोरात, हर्षवर्धन पाटील, रोहन जाधव, सचिन पोवार, पंकज गवळी, मनोहर जाधव, दगडू दळवी, अशफाक विजापुरे, युवासेना करवीर तालुका प्रमुख, युवासेना करवीर तालुका चिटणीस सचिन नागटिळक, योगेश लोहार, संदीप साळुंखे, विजय साळुंखे, उचगाव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, मंगेश तरुण मंडळाचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.